तालुका जतत हे डाळिंब खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे। उमदी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। सर्व शेतकरी आपले डाळिंब सोलापूर मार्केट मध्ये घेऊन जायचे, तेथील व्यापारी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक पिळवणूक करायचे। याला कंटाळून उमदीच्या शेतकऱ्यांची मागणीचा विचार करून सीबीएस न्यूज मराठीने दलाल मुक्त डाळिंब व्यापार ही संकल्पना सुचवली। याला सर्व शेतकरी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। आज पहिल्या दिवशी 4 टन माल खरेदी केला आहे। यामध्ये महबूब वनवाड यांच्या मालाला 101 रुपये भाव लागला, तसेच वसंत पवार यांच्या मालाला 102 रुपये असे भाव मिळाले। पैसे रोख रक्कम दिले जाते अशी माहिती दुकानाचे मालक यांनी शेतकऱ्यांना आपला माल आमच्या दुकानी विक्रीस आणावे असे आवाहन करण्यात आले। सीबीएस न्यूज मराठी सांगली जिल्हा विभागीय संपाद विभागीय प्रतिनिधी संतोष पवार। मी संजय नमदेव आवळेकर, प्रॉपर मंगळवेढा। इथं उमदी गावामध्ये आपलं डाळिंबाचं खरेदी असं दुकान ओपनिंग केलेलं आहे। मी ह्या भागात 3 महिने झालं सातत्याने शेतकऱ्याचं काय अडचण आहे आणि काय प्रॉब्लेम आहे ही मी बघत गेलो। पुन्हा डोक्यामध्ये माझा विचार आला की बाबा आपण इथं एक शाखा ओपनिंग करावं डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल घेण्यासाठी। तर ह्या शेतकऱ्यांना सोलापूरला भाडं आणि रेट हे ताळमेळ लागलं आणि त्यात तेल्या कुजवा अशी परिस्थिती अशी डॅमेज मला भरपूर निघाला। तर आपण त्या पद्धतीने इथं ह्या उमदी गावात असं शाखा ओपनिंग केलेली आहे। शेतकऱ्याचा माल घेणे डायरेक्ट माल दलाल व्यापार एजंट असलं काहीही नाही किंवा त्यांचं झालेल्या पट्टीतून हमाली सुद्धा आम्ही कट केलेली नसते आणि पट्ट्या त्यांच्या रोख पेमेंट देतो। आणि अशा काय फिरत असताना माल खरेदी करत असताना अशा शेतकऱ्यांची म्हणणं होतं की आम्हाला असा एक माणूस यावो इथं डायरेक्ट जागेला खरेदी करणारा माणूस यावो। सोलापूरला गाड्यामध्ये माल टाकायला अडचण येते, पट्ट्या आणायला अडचण येते, संघ जाण्याला अडचण येते।